एका नगरात एक सखू नावाची भाजीवाली राहत होती सखू भाजीवाली खूप गरीब होती परंतु ती खूपच कष्टाळू होती दिवसभर ती खूप कष्ट करून सगळा परिसर फिरून भाजी विकायचे काम करीत असे सखूला एक मुलगा होता सखू सारे कष्ट आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे यासाठीच करत होती अनेक वर्ष सखूने खूप कष्ट करून आपल्या मुलाच्या शिक्षणात कोणतीच कमी येऊन दिली नाही अखेर तिच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे तिला वाटले कारण तिचा मुलगा चांगले शिक्षण घेऊन त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागते सखूभाजीवालीला वाटते आता तिचा मुलगा आणि ती आनंदात राहतील परंतु काही दिवसातच तिच्या लक्षात येते की तिच्या मुलाला आता तिची लाज वाटू लागली आहे तो ला ला आता मोठ्या पदावर नोकरीला लागला असल्यामुळे त्याला आता तिच्यासोबत राहायचे नव्हते एके दिवशी तो काही कारण सांगून सखूबाजीवालीला म्हणजेच त्याच्या आईला सोडून दुसरीकडे राहायला जातो मुलाला आपली लाज वाटते म्हणून तो आपल्याला सोडून दुसरीकडे गेल्याबद्दल सखू भाजीवाली आपल्या मुलाला काहीही बोलत नाही आणि पण ती मनातून खूपच दुःखी होते असेच पुढे काही दिवस लोटले आणि सखू एकटीच तिच्या घरात राहत होती आणि कष्ट करून आपले पोट भरीत होती काही दिवस असेच निघून जातात आणि भाजीवाल्या सखूच्या कानावर येते की तिचा मुलगा खूप आजारी आहे त्याला गंभीर आजार झालेला आहे ती होत जवळ त्याला भेटायला जाते तिथे गेल्यावर कळते की तिच्या मुलाला किडनीचा आजार झाला असून त्याला ताबडतोब एका किडनीची आवश्यकता आहे त्याची आई एका क्षणाचाही विलंब न करिता था, स्वतःची किडनी मुलाला द्यायला तयार होते आणि अशा प्रकारे तिच्या किडनी देण्याने ती तिच्या मुलाचे प्राण वाचविते मुलाला जेव्हा कळते की आपल्या वयस्कर आईने जिची आपल्याला लाज वाटत असल्यामुळे आपण तिला एकटीला टाकून गेलो होतो तिनेच आज माझे प्राण विले, हे कळल्यावर त्याला स्वतःची चूक लक्षात येते आणि तो आईची माफी मागतो त्यानंतर भाजीवाली आणि तिचा मुलगा आनंदाने एकत्र राहू लागतात